विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचं जलसंधारण विभागाने मान्य केल्यानंतर पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा काळ्या फिती लावून निषेध केलाय आणि जोरदार घोषणा देत राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे असं पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला भ्रष्टाचाराचं गालबोट लागल्याचं उघडकीस आलंय. बाळासाहेब चौधरी यांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं लेखी उत्तर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिलंय. तसेच जिथे जिथे अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत अशी 1300 जलयुक्त शिवाराची कामं निवडली असून तिथे जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून विभागीय चौकशी सुरू आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी दिली असल्याचं पुष्कराज जाधव यांनी सांगितलंय. देखावा झाला, जुनीच कामं उकरायची, तीच कामं दाखवायची, वाळू उकरायची आणि वाळूमध्ये पैसा खायचा. जलसंधारण तर अजिबात झालं नाही या मंत्र्याच्या काळामध्ये. फक्त वाळूचा पैसा काढून ठेकेदार जागवायचं काम यांनी केलं आणि निकृष्ट दर्जाची कामं झालीत याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी पुन्हा एकदा मागणी करतो. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेसाहेब यांनी झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यामध्ये जलसंधारण कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं की स्तुत्य असा मुख्यमंत्र्याचा जलसंधारणाचा उपक्रम असताना या ह्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि या त्याची चौकशी CID मार्फत झाली आणि म्हणून त्यांनी लेखी उत्तर या प्रश्नाला दिलंय. याची सर्वोच्च जबाबदारी या तालुक्याचे आमदार या खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांची आहे. शिवतारेंनी याबाबतीत राजीनामा द्यावा. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुरंदर तालुक्याच्या वतीने ही मागणी करतो की या मंत्र्यांनी जे आजपर्यंत तालुक्यामध्ये कोणत्याच प्रकारचं विकास कामं नाही केली, काय नाही केली, परंतु जलसंधारणाची कामाच्या जोरती एवढ्या मारत होते त्यातसुद्धा यांनी आज घोटाळा केल्याचं सिद्ध झालं. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुरंदर तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतो की या मंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राजीनामा द्यावा, या भ्रष्ट राज्यमंत्र्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात येत आहे.